अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील गावांमध्ये मागील 8 दिवसांपासून अतिवृष्टी, ढगफुटी, वादळवारे आणि वीज पडून अनेक शेतकऱ्यांचे, शेतमालाचे, घरादाराचे नुकसान झाले आहे। त्यासाठी या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर शासनाच्या वतीने मदत मिळण्याबाबत आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आले। जेजीजाऊ, मी प्रभाकर साळवे, संभाजी ब्रिगेड जळगाव जिल्हा अध्यक्ष। गेली महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली आहे, ढगफुटी झाली आहे, परंतु शासनाने शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत जाहीर केली नाही। त्या अनुषंगाने आम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये पायी आंदोलन चालू केलं आहे। कुंभारी ते जामनेरपर्यंत आम्ही 3 दिवसीय आंदोलन केलं। पायी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून इथे घेतलेलं आहे। शेतकरी रडत आहे, आत्महत्याचे पाऊल उचलण्याची शक्यता शेतकऱ्यांची आहे। आणि आज आमचा आंदोलनाचा 3रा दिवस, आम्ही जामनेर तहसीलला निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या मागण्या आपण मान्य करावे आणि शेतकऱ्याला तात्काळ मदत, दिवाळी दसऱ्याच्या आत हेक्टरी 20,000 रुपये तरी आपण तात्काळ मदत द्यावी आणि उर्वरित रक्कम ही पंचनामे झाल्यानंतर द्यावी, असं आमचं संभाजी ब्रिगेडतर्फे एक निवेदन आम्ही शासनाला दिलेलं आहे। जय जिजाऊ, गेली 1 महिन्यापासून जामनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे अतिवृष्टी होऊन वाऱ्या वादळासह मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सगळ्यात जास्त जर नुकसान झालं असेल तर ते जळगाव जिल्ह्यामध्ये जामनेर तालुक्यात झालेलं आहे। आणि या ठिकाणी ज्यावेळेस शासनाचा दौरा झाला त्यावेळेस कृषीमंत्री असतील, पालकमंत्री असतील यांचे दौरे झाले किंवा स्थानिक आमदार असतील आपले त्यांचेसुद्धा त्या ठिकाणी पाहणी दौरे झाले। चक्क आपले जे राज्याचे कृषीमंत्री आहे 2 किलोमीटर असं ऐकण्यात आलं, 2 किलोमीटर ते पायी गेले म्हणे। मला वाटतं की हे ते पायी जाऊन त्या ठिकाणी शेतकऱ्याची थट्टा उडत आहे, कारण कुठल्याही प्रकारची मदत न नेता फक्त बघून जाणे आणि शेतकऱ्यांच्या तिथं 2 किलोमीटर पायी जाऊन त्यांच्या धडावर जस की रनिंग मार्क करण्यासारखा त्यांनी केलेला प्रकार केलेला आहे तो कुठेतरी चुकीचा आहे। तुम्ही जर दौऱ्यावर आला होता तर शेतकऱ्यांनी नेमकी तुम्ही कुठल्या प्रकारची मदत केली हे तरी त्या ठिकाणी येऊन किंवा कुठल्या प्रकारची मदत करणार हे तरी कृषीमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगायला होतं, कारण ते एक महाराष्ट्राचे कृषीमंत्री आहेत। शेतकरी हा हवालदिल झालेला आहे, त्याला कुणीच वाली राहिलेलं नाही। आम्ही ठरवलं संभाजी ब्रिगेडतर्फे की पायी आंदोलन 3 दिवसापासून आमचं चालू आहे जामनेर तालुक्यात संभाजी ब्रिगेडतर्फे, आणि शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या मागण्या आहेत आणि त्या पूर्ण झालेल्या नाही आहेत। आमचं एक संभाजी ब्रिगेडतर्फे मागण्या आहेत की ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजेत, तसेच शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळाली पाहिजेत आणि ती मदत दिवाळीच्या अगोदर व दसऱ्याच्या अगोदर मिळाली पाहिजेत, कारण सणवार हे प्रत्येकाला असतात। शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात हवालदिल झालेला आहे, त्याला मदत मिळावी एवढंच आमचं शासनाकडे मागणी आहे। जय जिजाऊ, जय शिवराज। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।